रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांचे मिनी स्टोर्स आपले सेवेत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर सुरू। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। सावर्डे गाव पक्षीय राजकारणाचे प्रमुख केंद्र होणार काय? एकाच गावात 5 पक्षांचे तालुका अध्यक्ष व 1 जिल्हा सरचिटणीस। तासगाव तालुक्यातील जवळपास 4700 मतदार संख्या असलेले सावर्डे हे गाव अलीकडच्या काही दिवसात तालुक्याच्या चर्चेचा विषय बनले, कारण ही तसंच आहे। गाव जरी छोटं असलं तरी येणाऱ्या काळात गावातून तालुक्याची सत्ता समीकरण हलण्याची चिन्ह दिसू लागली आहेत, कारण तालुक्याचे आताचे 1-2 नव्हे तर तब्बल 5 तालुका अध्यक्ष व भाजपचे 1 जिल्हा सरचिटणीस हे या सावर्डे गावचे आहेत। काल परवा भाजपने तासगाव कवठे मंगाळ विधानसभा अध्यक्षपदी राष्ट्रवादी मधून आलेल्या ऍडव्होकेट स्वप्नील पाटील यांची निवड केल्यानंतर हा विषय चर्चेत आला आहे। राष्ट्रवादीकडून पक्षाशी एकनिष्ठ मानले जाणारे पंचायत समितीचे माजी उपसभापती व तासगाव बाजार समितीचे संचालक विश्वास पाटील हे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आहेत, तर 4 वर्षापूर्वी भाजपकडून थेट सरपंच निवडीमधून सरपंच झालेले प्रदीप माने पाटील हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत गेलेत व आता शिवसेनेच्या हायकमांडची मर्जी सांभाळून शिवसेनेचे तालुका अध्यक्ष झालेले आहेत। तर दुसरीकडे काल परवाच राष्ट्रवादीकडून भाजपमध्ये आलेले ऍडव्होकेट स्वप्नील पाटील यांना भाजपने अर्थात चंद्रकांत पाटील यांनी तासगाव कवठे मंगाळ विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे, तर दुसरीकडे खासदार संजय पाटील यांचे कट्टर समर्थक व त्यांचे विश्वासू नितीन पाटील यांना भाजपची जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे, त्यामुळे भाजपने 2 महत्वाचे पदे एकाच गावात दिली आहेत। त्याचबरोबर आरपीआयचे युवा तालुका अध्यक्ष जयेश कांबळे व रासपचे तालुका अध्यक्ष विजय जाधव हे देखील याच गावचे आहेत। वरिष्ठांनी जरी या गावात पदाची खैरात केली असली तरी काही महिन्यांच्या अवधीत येणाऱ्या जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सावर्डेकर तालुक्यासाठी कोणती दिशा देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। संकेत पाटील, तासगाव।